हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे गणिताची ट्रिक किंवा मॅथ्स ट्रिक असं म्हणूया ते पाहताना आपण काय करणार आहे तर अकरानं कोणत्याही संख्येला जर गुणलं तर त्याचा गुणाकार आपल्याला फक्त दोन सेकंदामध्ये करता यायला हवा म्हणजे एकदम क्विकली तुम्हाला कसा करता येईल तर त्याची ट्रिक आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहे थोडीशी इंटरेस्टिंग आहे तुम्हाला त्याचा नक्की आवडेल आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा त्याचा फायदा होईल दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा तर आता आज आपण लेसनला सुरुवात करूया कोणत्याही संख्येला म्हणजे अकरानं कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार कसा करायचा फॉर एक्झाम्पल आपण एक अगोदर दोन अंकी आणि सोपी संख्या घेऊ अकरा गुणुले काय करूया आपण तेरा घेऊया अकरा गुणुले तेरा याचा गुणाकार करायचा झाल्यावर काय करायचं तर ही संख्या आहे ना तेरा एक आणि तीन आहे असं मांडून घ्यायचं आणि एक आणि तीन हे जे दोन संख्या आल्या आहेत आता ह्या एक आणि तीनची काय करायची बेरीज करायची एक अधिक तीन काय येतं चार म्हणजे अकरा गुणुले तेरा याचा गुणाकार काय असणार आहे एकशे त्रेचाळीस आणि येणारी जी बेरीज असेल ती मधी मांडायची ह्या दोन संख्येच्या म्हणजे एकशे त्रेचाळीस अकरा गुणवले तेरा आपण एकदा कॅल्क्युलेटर वेळ कन्फर्म करून घेऊ परत दुसरं म्हणजे आता दुसरी संख्या घेतली समजा आपण अकरा गुणुले आपण काय करूया सत्तावीस घेऊया अकरा गुणुले सत्तावीस याचा गुणाकार आपल्याला काय करायचा आहे का करायचा आहे तर तो गुणाकार कसा मांडायचा सत्तावीसची ची दोन आणि सात आय ह्याचं मांडून घ्यायचं सत्तावीसचं आणि दोन आणि सात ह्याची बेरीज काय होते नऊ म्हणजे नऊ म्हणजे गुणाकार काय आहे ना त्याचा दोनशे सत्तावीस म्हणजे अकरा गुणुले सत्तावीस हे दोनशे सत्त्याण्णव येत आहे का एकदा आपण कॅल्क्युलेटरवर पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल आता कॅल्क्युलेटर करून पाहू अकरा गुणुले सत्तावीस हा ह्याचे जो गुणाकार केला किती येते दोनशे सत्त्याण्णव म्हणजे ते आपलं टॅली होते त्यानंतर आपण आणखी एक संख्या घेऊ ती म्हणजे अकरा गुणुले पंचेचाळीस ही संख्या घेतली आणि याचं आपल्याला का काय कर करायचंय गुणाकार आहे अकरा गुणुले पंचेचाळीसचं काय आहे गुणाकार करायचंय तर हे चार आहे असं मांडायचं पाच आहे असं म्हणायचं पंचेचाळीसचं चार अधिक पाच किती आहे तर नऊ म्हणजे गुणाकार काय येणार आहे चारशे पंच्याण्णव म्हणजे अकरानं दोन अंकी संख्येला कोणतेही गुणलं तर काय केलं आपण तर जी संख्या आहे अशी मांडली पहिल्यांदा शेवटी आणि मधी काय केलं त्या दोन संख्येची बेरीज मधी मांडली म्हणजे तो काय झाला गुणाकार झाला मग तुम्हाला प्रश्न असा पडेल की समजा अकरा गुणवले तीन अंकी संख्या असेल तर काय करावं लागेल म्हणजे अकरा गुणवले तीनशे पंचेचाळीस घेऊया तीन अंकी संख्या आहे आता ही किती तीनशे पंचेचाळीस ही तीन अंकी संख्या आता अकरानं तीन अंकी संख्येला जर गुणलं तर त्याचा गुणाकार कसा मांडायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे तर काय करायचं आता अकरा गुणिले ती 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 तीन अंकी संख्या आपण काय केलं होतं अकरा गुणिले आपण काय केलं होतं तीनशे पंचेचाळीस या तीन अंकी संख्येचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे तर तो गुणाकार कसा करणार आपण एकदम क्विकमध्ये तर त्याचे सिंपल सिटरी आहे आता तीनशे पंचेचाळीसमध्ये मध्ये पहिला अंक काय आहे तीन आय असं मांडून घेतला शेवटचा अंक काय आहे पाच आय असं मांडून घेतला मग आता यांचा गुणाकार करताना काय करायचं तर पहिल्या दोन संख्या म्हणजे तीन अधिक चार किती होतं सात म्हणजे सात इथं मांडायचं आणि पाच अधिक चार किती होतं नऊ होतं म्हणजे इथं मांडायचं म्हणजे अकरा गुणवले तीनशे पंचेचाळीसचा गुणाकार काय होतो तीन हजार सातशे पंच्याण्णव कसा होतो म्हणजे काय केलं मी परत एकदा सांगतो अकरा गुणवले तीनशे पंचेचाळीस होतं अकरा गुणवले तीनशे पंचेचाळीस तर याचा गुणाकार करताना काय करायचं पहिली संख्या किती आहे तीन अशी मांडून घेतली दुसरी वटची संख्या किती आहे पाच तीनशे अशी मांडून घेतली मध्ये काय केलं आपण तर मध्ये काय केलं पहिल्या दोन संख्या तीन आणि चार आहे इथल्या दोन संख्या यांचा बेरीज केली तीन अधिक चार सात आणि दुसऱ्या दोन संख्या आहेत चार आणि पाच चार अधिक पाच किती होतं नऊ होतं म्हणजे गुणाकार किती येतो तीन हजार सातशे पंच्याण्णव एवढा येतो हा फर पर, परत दुसरी संख्या घेतली आपण समजा अकरा गुणवले काय करू आपण पाच सात आणि आठ असे घेऊ किंवा एवढे मोठे घेण्यापेक्षा सी घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल लगेच अकरा गुणुले दोन तीन आणि चार असं घेऊ हं तर याचा गुणाकार करताना कसं करायचं पहिली संख्या दोन आहे अशी मांडायची शे शेवटची संख्या चार आहे अशी मांडायची मधली संख्या करताना काय करायचं दोन अधिक तीन पाच आणि तीन अधिक चार सात म्हणजे पहिल्या दोन संख्यांची बेरीज अगोदर मांडायची नंतर शेवटच्या दोन संख्यांची बेरीज नंतर मांडायची म्हणजे अकरा गुणुले दोनशे चौतीस याचा गुणाकार किती येणार आहे दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर एवढा त्याचा गुणाकार असणार आहे म्हणजे एक सिंपलशी ट्रिक आहे की ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल समजा तुमच्यातले एक दोन जण असं म्हणतील की सर असं केलं तर अकरा गुणुले दोन तीन चार आणि पाच म्हणजे अकरा गुणुले दोन हजार तीनशे पंचेचाळीस याचा गुणाकार करायचा म्हणजे चार अंकी संख्या घेतली तर याचा गुणाकार तुम्हाला कसा करायचा किंवा कसा करता येईल हे जर तुम्ही विचारलं तर ते कसं करायचं तर याचं सुद्धा सिम्पल आहे की आता जी प्रो प्रोसेस फॉलो केली होती तशीच पहिली संख्या काय आहे दोन आहे मांडली शेवटची संख्या काय आहे पाच तीसुद्धा आहे मांडली मग आता काय करायचं याच्यामध्ये पहिल्या दोन संख्या किती आहेत दोन आणि तीन दोन अधिक तीन किती होतं पाच होतं दोन अधिक तीन किती होतं पाच म्हणून इथं पाच मांडायचं दुसऱ्या दोन संख्या किती आहेत तीन आणि चार तीन अधिक चार किती होतं सात होतं म्हणून ते इथं मांडायचं आणि शेवटच्या दोन संख्या किती आहेत चार आणि पाच चार अधिक पाच किती होतं नऊ होतं म्हणजे इथं मांडायचं म्हणजे अकरा गुणवले दोन हजार तीनशे पंचेचाळीस याचा गुणाकार किती येणार आहे तर दो पंचवीस हजार सातशे पंच्याण्णव म्हणजे दोन पाच सात नऊ पाच हा त्याचा गुणाकार असणार आहे समजलं अकरा गुणवले चार अंकी संख्या असेल तर काय करायचं तर दोन तीन चार पाच तर पहिल्या संख्या आहे अशी मांडून घेतली हितं शेवटची संख्या जी होती ती आहे अशी मांडून घेतली हितं त्यानंतर समजलं म्हणजे आता समजा आपण असं केलं आणखी एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला अजून समजून जाईल काय करूया अकरा गुणवले तीन चार दोन आणि एक अशी अंकी संख्या आपण घेतली आता याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर ह्याचा गुणाकार करताना काय करायचं मी आता सांगितलं होतं तुम्हाला तसं तर ह्याचं काय करायचं पहिल्यांदा पहिली संख्या काय आहे ती आहे ह्याशी मांडून घेतली शेवटची संख्या काय आहे एक ती सुद्धा खाली आहे ह्याशी मांडून घेतली आता काय करायचं पहिल्या दोन संख्यांची बेरीज तीन अधिक चार किती होतं सात म्हणून ते सात इथं मांडायचं चार अधिक दोन याची बेरीज किती होते सहा त्यामुळे ते सहा इथं मांडायचं त्यानंतर दोन अधिक एक छोटच्या छोटच्या दोन संख्या त्याची बेरीज किती होते तीन त्यामुळे ते इथं म्हणायचं म्हणजे अकरा गुणुले तीन हजार चारशे एकवीस याचा गुणाकार किती येतो तर तो एवढा येतो सदोतीस हजार सहाशे एकतीस ओके म्हणजे तुम्ही असं कोणतीही संख्या घेऊ शकता ज्याचा गुणाकार करू शकता त्यानंतर जर समजा असं असेल अकरा गुणुले पाचशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे ज्यांची बेरीज दोन संख्यांची जर बेरीज केली तरी दहाच्या वर जाते पाच अधिक सात बारा आणि सात अधिक आठ काय होते पंधरा म्हणजे दहाच्या वर बेरीज जर जात असेल तर त्यावेळी काय करायचं तर त्यावेळी काय करायचं तर याचा गुणाकार करायचा असेल ना तर जी शेवटची संख्या असते ती अगोदर अह्याशी घ्यायची म्हणजे हे आठ आहे ना तर आठ आह्याचं खाली मांडून घ्यायचं त्यानंतर काय करायचं आठ आणि सात यांची बेरीज आठ अधिक सात पंधरा त्याचं पाच मांडलं हातचा किती राहिला वर एक हा वर किती राहिला एक त्यानंतर पाच अधिक सात किती होतं बारा आणि इकडं वर राहिलं होतं एक बारा आणि एक काय होतं तेरा हातचा किती राहतो पुढं एक आणि मग एक राहिल्यानंतर हा एक आणि पहिली संख्या पाच यांची बेरीज किती होते सहा म्हणजे अकरा गुणवले पाचशे अठ्याहत्तर यांचा गुणाकार किती होतो तर सहा हजार तीनशे असा होतो समजलं नाही अजून एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी सांगतो आणखी एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला ते समजेल तुम्हाला अकरा गुणुले सात आठ नऊ जर समजा यांची बेरीज तीन अंकी संख्या आहे परंतु द्या दोन अंकी संख्यांची बेरीज जर दहाच्या वर जात असेल सात आणि आठ काय होते पंधरा होते किंवा आणि आठ काय होते सतरा होते तर त्यावेळी तुम्हाला कसं करायचं तेव्हा ते कसं सॉल्व्ह करायचं त्याची ट्रिक सांगतो तुम्हाला हे दोन असं केलं शेवटची संख्या काय आहे नऊ ती आहे अशी मांडून घ्यायची नऊ होती ना शेवटची आहे अशी मांडून घेतली नऊ आणि आठ यांची बेरीज करायची नवन आठ किती होतं सतरा सतरा म्हणजे सात राहिले एक वर हातचा किती राहिला किंवा एक बाकी वर राहते एक सात आणि आठ किती होतं पंधरा पंधरा इथलं वर राहिलं होतं एक ते काय झालं पंधरा अधिक एक सोळा म्हणजे इथं राहिलं सहा परत हातचा काय राहतो वर एक राहतो म्हणजे इथं वर पहिली संख्या काय आहे सात सात आणि एक काय होतं आठ म्हणजे अकरा गुणवले सातशे एकोणनव्वद याचा गुणाकार काय होणार आहे तुमचा तर तो आठ हजार सातशे आठ हजार सहाशे एकोणऐंशी असं होणार आहे हे कधी लक्षात ठेवायचं की जर ज्या तीन अंकी संख्या असेल किंवा चार अंकी संख्या असेल तर त्याच्या सलग दोन संख्यांची बेरीज जर दहाच्या वर होत असेल तरच ते हो करायचं सात सात आणि आठ असं असेल तर दहाच्या वर होत असेल तरच ते अशा प्रकारची ट्रिक तुम्ही वापरू शकता सेम प्रोसिजर अशीच की अकरा गुणुले पाच सहा सात आणि आठ अशी चार अंकी संख्या तुम्हाला दिलेली आहे पाच सहा सात आठ अशी संख्या आहे मोठी समजा आणि याचा तुम्हाला गुणाकार करायला सांगितलंय तर सिम्पलचं आहे तुम्हाला काय करावं लागेल तर शेवटची संख्या जी आहे आठ की आहे अशी मांडून घ्यायची त्यानंतर काय करायचं आठ अधिक सात किती होतं पंधरा म्हणजे किती ही पाच राहिलं वर बाकी किती राहते वर एक राहते सहा अधिक ती स सात अधिक सहा किती होतं तेरा तेरा वरचा एक होता तो चौदा म्हणजे चार हित मांडलं वर एक राहते परत पाच आणि सहा यांचे बेरीज केली किती होते अकरा आणि वरचा एक राहिला होता तो बारा तो बाराचा दोन इथं मांडून घेतला राहिलं वर किती बारा म्हणणे एक राहते मग हे पाच आणि एक किती होतं सहा होतं म्हणजे अकरा गुणवले पाच सहा सात आठ यांचा गुणाकार किती होतो सहा दोन चार पाच आठ आणखी आता दोन अंकी संख्या दो घेतली आणि त्यांची बेरीज म्हणजे अकरा गुणवले आता कसं करूया आपण समजा आपण दोन अंकी संख्या घेतली अकरा गुणवले अठ्ठ्याण्णव अंकी संख्या घेतलेली आहे आणि याचा आपल्याला गुणाकार कर कर करायचा आहे तर काय करायचं जर यांची बेरीज आता तुम्ही पाहिली आपण जसं आता पाहिलं तसं जर यांची बेरीज नऊ आणि आठ यांची बेरीज काय होते सतरा होते म्हणजे दहा पेक्षा जास्त जाते बेरीज त्यावेळी काय करायचं हे आठ आहे असं खाली अगोदर मांडून घ्यायचं नऊ अधिक आठ अधिक नऊ किती होतं सतरा होतं बरोबर सतराला सात मांडून घ्यायचं वर राहतं किती एक, एक आणि नऊ किती होते दहा म्हणजे दहा हजार अठ्याहत्तर एवढं काय होतं गुणाकार होत समजा असं केलं अकरा गुणवले आपण काय करूया सत्याऐंशी संख्या घेतली आता याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर गुणाकार असा तोंडी एकदम ह्या ट्रिक नुसार करायचं झालं तर काय होतो सात शेवटी आहे ना तर सात आहे असं घ्यायचं सात आधी आठ किती होतं पंधरा होतं हा पाच मांडायचं बा वर किती राहतं एक आठ आणि एक काय होतं नऊ नऊशे सत्तावन्न म्हणजे अकरा गुणवले सत्याऐंशी याचा गुणाकार किती होतो नऊशे सत्तावन म्हणजे अकरानं कोणत्याही संख्येला गुणवू द्या म्हणजे दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी तर त्याच्यासाठी दोन फॉर्म्युला दोन ट्रिक आहे एक म्हणजे त्या दोन संख्येचं जर बेरीज दहाच्या वर होत असेल तर ही रिव्हर्स प्रोसेस मी शेवटी जी तुम्हाला समजावून सांगितली तशी आणि जर त्या दोन अंकी संख्येची बेरीज दहापेक्षा कमी असेल तर ती पहिली मेथड की जसं मी अगोदर सांगितलं होतं कसं समजा अकरा गुणवले चौदा अकरा गुणवले पंचेचाळीस असेल तर काय करायचं तर हे चार इथंच मांडायचं हे पाच इथंच मांडायचं आणि ह्या दोघांची बेरीज ही पहिली मी तर सांगितली होती चारशे पंच्याण्णव कसं करायचं तर मधी मांडायची बेरीज त्याची तर ही एक महत्वाची ट्रिक आहे की ज्या अकरानं कोणत्याही संख्येला गुन्हायचं झालं समजा गुन्हाकार एका एखाद्या वेळेस जास्त आला तर ते कसे करायचं त्याबाबतची ही ट्रिक आहे जर दहापेक्षा बेरीज जास्त असेल किंवा दहापेक्षा पेक्षा बेरीज कमी असेल तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडला नसेल तर जर आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर मिळवा अशाच वेगवेगळ्या ट्रिक असतील तर त्यासुद्धा मी तुमच्यासमोर घेऊन येईन धन्यवाद